हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो शरद पौर्णिमेला आपण नेहमी कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतो शरद ऋतूतील अश्विन महिन्यातल्या ह्या पौर्णिमेला भगवती महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन रूपातील जी महाकाली स्वरूप आहे भक्तांवरती परमकृपा करणारी भक्तांच्या सर्व इच्छित कामनांची पूर्तता करणारी अशी ही महालक्ष्मी देवी आहे ह्या लक्ष्मी देवीचा निवास या पृथ्वीवरती या काळामध्ये असतो म्हणून या पौर्णिमेला शरदचंद्र पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा शारदीय पौर्णिमा नवान्न पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं श्री लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवरती येते आणि मध्यरात्रीच्या समयाला प्रश्नार्थक भावनेने संपूर्ण पृथ्वी तलावावरती ती फिरत असते आणि त्यावेळी ती प्रश्न विचारते की को जागरती को जागरती अर्थात को म्हणजे कोण जागरती म्हणजे जागा आहे कोण जागा आहे असा प्रश्न लक्ष्मी माता विचारते आणि जो जागा आहे त्याला पुढच्या पंधरा दिवसानंतर जी दिवाळीची मध्यरात्र असते अर्थात दिवाळीच्या दिवशी दीपावलीचं पूजन करत असताना त्याला ती आशीर्वाद प्रदान करते सुख सौभाग्य ऐश्वर्य प्रदान करते या अश्विन पौर्णिमेला वात्स्यायन यांनी कौमुदी जागर असं म्हटलेलं आहे तर वामन पुराणामध्ये दीपदान जागर असं म्हटलेलं आहे या दिवशी काय काय केलं जातं हे आपण थोडक्यामध्ये पाहूया या पूजनाचं महत्व काय आहे कोजागिरी पौर्णिमेला का जागरण करावं ह्या जागरणामुळे आपले कुठले पापांचा नाश होतो का आपल्यावरती लक्ष्मीची कृपा कशा पद्धतीने प्राप्त होते मुळात लक्ष्मीची कृपा प्राप्त होते म्हणजे काय होतं केवळ पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर माझी नेहमीप्रमाणेच तुम्हाला विनंती आहे की हा कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला अशा तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे की ज्या उपायामुळे आपल्या सर्व प्रकारच्या दुःख दैन्यांचं निवारण होऊन आपल्याला निश्चितपणे भगवती लक्ष्मीची आपल्या कर्माच्या अनुषंगानं कृपा निश्चितपणे प्राप्त होईल तर मित्रांनो या पूजनाला जसं मी सांगितलं दीप जागरही म्हटलं जातं दीप दान करण्याचं हे अत्यंत महत्त्व आहे पौर्णिमाचा दिवस आणि पौर्णिमेची रात्र ही अत्यंत श्रेष्ठ मानली जाते या दिवशी बळीराजाचीही पूजा केली जाते वामन पुराणामध्ये बळीराजाच्या पुराणाचं आणि बळीराजाच्या पूजनाचं अत्यंत महत्त्व ह्या पौर्णिमेच्या दिवशी विदित केलेलं आहे या पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय आहे सर्वप्रथम आपण जर चंद्र आणि सूर्य यांचं भ्रमण पाहिलं तर या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि बहुतेकदा पौर्णिमेच्या समयाला चंद्र हा अश्विनी नक्षत्रामध्ये असतो अश्विनी नक्षत्र हे नक्षत्र मंडळातील पहिलं नक्षत्र आहे अर्थात जे नक्षत्र आरंभ होतात जे राशीचा आरंभ होतो जे राशीचक्र सुरू होतं ते अश्विनी नक्षत्रातल्या पहिल्या चरणातल्या पहिल्या अंशापासून आरंभ होतं आणि त्या अंशाच्या आसपास चंद्र असतो म्हणूनच या महिन्याला अश्विन महिना असंही म्हटलेला आहे तर सूर्य हा तुला राशीमध्ये बहुतेकदा तुला नक्षत्रामध्ये असतो आणि ही एकशाऐंशी अंशामध्ये सूर्याची जी युती आहे जी प्रतियुती आहे जी समोरासमोर पाहण्याची स्थिती आहे त्यामुळेच या संपूर्ण राशीचक्राचे भूमंडळातील तीनशे साठ अंशाचे दोन समाग समान विभाग आणि समांतर विभाग पडतात म्हणूनच चंद्र सूर्य हे ज्योतिषशास्त्राचे नेत्र आहेत तसंच हे पृथ्वी तत्वाचेही नेत्र आहेत या पृथ्वी लोकाचेही नेत्र आहेत त्यामुळे चंद्राच्या या सर्वश्रेष्ठ तेजाला चंद्राच्या शीतलतेला सर्वश्रेष्ठ फळ प्रदान करणारी ही पौर्णिमा म्हटली जाते या दिवशी लक्ष्मीची तर पूजा केली जाते पण ऐरावत नावाच्या हत्तीवरती बसलेल्या इंद्राचीही पूजा करण्याचा विशेष प्रभाग आणि विशेष महत्त्व आहे बलिराजाची पूजा केली जाते लक्ष्मीच्या समोर श्री महाविष्णूचीही पूजा केली जाते दिवसभर उपोषण केलं जातं सायंकाळी पूजन केलं जातं के रात्री जागरण केलं जातं चंद्राला आटेव व नैवेद्य अर्पण केला जातो आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवलं जातं आणि चंद्राची किरणं ज्यावेळी त्या दुधावरती पडतात त्या दुधाच्या प्रभावानं त्या दुधाच्या प्राशनानं आपल्याला अत्यंत श्रेष्ठ बल तेज आयुष्य आरोग्याची प्राप्ती होते याचं कारणच असं आहे की चंद्र पौर्णिमेला चंद्रबळ हे सर्वश्रेष्ठ असतं आणि त्यातूनही अश्विन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असल्यामुळं चंद्र या दिवशी आपल्या सोळाच्या सोळा कलांनी युक्त असतो तसंच ह्या ऐश्वर्याच्या कृपा प्रदान करणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी भगवती महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानं चंद्राचं सर्वश्रेष्ठ तेज पृथ्वी यांना प्राप्त होतं त्यामुळे संपूर्ण वर्षातील सगळ्यात मोठी हायटाईड सगळ्यात मोठी ओहोटी आणि सगळ्यात मोठी भरती हे दोन्हीही गोष्टी चंद्रपौर्णिमेच्या या शरद चंद्रपौर्णिमेला उत्पन्न होत असतात त्यामुळे चंद्राला अटीव दुधाचं नैवेद्य अर्पण केलं होतं मग दूधच का अर्पण करावं तर दूध हे श्वेत स्वरूपामध्ये आहे सफेद रंगामध्ये आहे त्याच्यामध्ये शीतलता आहे ज्या प्रकारचे तेज आपल्याला चंद्राच्या किरणातून प्राप्त होतं तशाच प्रकारचं तेज आणि तशाच प्रकारचं सौख्य आपल्याला दु दुग्ध प्राशनातून प्राप्त होत असतं पौराणिक कथेच्या अनुसार या पौर्णिमेच्या दिवशीच माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे लक्ष्मी तर अनघा आहे अजन्म आहे मग तिचा जन्म कसा होऊ शकतो तर ज्यावेळी देव आणि दानव या दोघांनीही एकत्रित येऊन समुद्र मंथन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी सर्वप्रथम विष उत्पन्न झालं आणि त्यानंतर जे पहिलं रत्न प्राप्त झालं ते रत्न अर्थात लक्ष्मी माता होती म्हणूनच भगवान विष्णूने पुन्हा एकदा त्या लक्ष्मीच्या स्वरूपातील त्या तत्वाला त्या देवी शक्तीला आपली पत्नीच्या स्वरूपामध्ये मान्य करून घेतलं म्हणून लक्ष्मीच्या श्रीसूक्तामध्ये म्हटलं आहे की श्री लक्ष्मी समुद्र राजतनिया श्रीरंग धामेश्वरी ही समुद्र राजाची कन्या आहे आणि समुद्रावरती सर्वात जास्त प्रभाव कशाचा होतो तर चंद्राचा होतो कारण सूर्योदय आणि सूर्यास्त यामुळे कधीही भरती होटी उत्पन्न होत नाही परंतु चंद्रोदय आणि चंद्र असतं याच्यामुळे मात्र निश्चित अशा पद्धतीचे परिणाम होत असतात म्हणूनच हा शरद पौर्णिमेचा दिवस शारदीय पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी मातेच्या जन्माचा दिवस मानलेला जन्मा आहे या दिवशीच लक्ष्मी समुद्रातून प्रगट झाली होती म्हणूनच ज्या दिवशी तिचा जन्मदिवस आहे त्या दिवशी तिच्या सर्वात जास्त कृपा प्राप्त होण्याचा योग आपल्याला या लक्ष्मीच्या पूजनातून प्राप्त होत असतो चंद्राची सौम्य आणि शीतल किरण सुद्धा या अमृत वर्षा करत असताना पृथ्वीवरती पडत असतात म्हणूनच या दिवसाला खूप श्रेष्ठ महत्त्व मानलेलं आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये सुद्धा अश्विनी नक्षत्र हे खूपच श्रेष्ठ मानलं आहे कारण हे अश्विनी कुमार या आयुर्वेदाचे जे प्रधान आचार्य आहेत त्या दोघांचा जन्मदिवस सुद्धा मानला जातो आणि ह्या अश्विनी नक्षत्राच्या दिवशी जेव्हा चंद्र अश्विनी नक्षत्रामध्ये असतो त्यावेळी अनेक प्रकारची औषधं सिद्ध करावी करायची असतात किंवा सिद्ध केली जातात आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ऋषीमुनी ह्या अश्विनी पौर्णिमेच्या रात्र रात्र जागून ती औषधं आपल्या शिष्यांना प्रदान करत असत जे आपले पेशंट असायचे त्यांना प्रदान करत असत मित्रांनो ह्या मध्यरात्री जे दूध आठवलं जातं यामध्ये सुद्धा आयुर्वेदातलं सर्वश्रेष्ठ महत्त्व आहे दुधामध्ये सौम्यता आहे तेज आहे आणि चंद्राचं तेज पवित्र तेज चंद्राची तीच अमृत वर्षा त्या दुधामध्ये प्राप्त होते म्हणूनच घरातल्या कुटुंबजनांना ते मसाल्याचं दूध प्रदान केलं जातं या दिवसाचं अजून महत्त्व काय आहे घरातील जे ज्येष्ठ आपत्त्य असतं त्या आपत्त्याला ओवाळलं जातं त्याची अश्विनी केली जाते त्याचा अर्थच काय आहे की कि कितीही मोठं आपत्य असो म्हणजे अगदी पन्नास वर्षाचा पुरुष घरातील सर्वश्रेष्ठ आणि मोठा असेल कुटुंबातला मोठा व्यक्ती असेल तर त्याचं पूजन आणि त्याचं औक्षण त्याला ओवाळणं हे अश्विनी पौर्णिमेला जरूर करावं अश्विनी ही पहिलं नक्षत्र आहे आणि या नक्षत्रापासूनच संपूर्ण राशीचक्राचा आरंभ होतो म्हणून संपूर्ण सत्तावीस नक्षत्रामध्ये जसं अश्विनी नक्षत्र हे श्रेष्ठ आहे तसंच घरातील ज्येष्ठ व्यक्ती हा त्या काळामध्ये कुटुंब त्या कुटुंबजनामध्ये त्या पिढीमध्ये मोठा समजला जातो म्हणूनच त्याचाही औक्षण या नक्षत्राच्या पौर्णिमेला जरूर करावं या पौर्णिमेला अजून काय म्हणलं आहे हिला नवान्न पौर्णिमा म्हटलं आहे अर्थात घरामध्ये शेतकरी मंडळी जी नवीन धान्य घेऊन येतात ती धान्य लगेच जेवणासाठी वापरत नाहीत परंतु ह्या अश्विन पौर्णिमेला आपल्या आई भगवतीला आपल्या कुलदेवीला आपल्या इष्टदैवताला नैवेद्य अर्पण करून त्याचं नवीन भात असेल नाचणी असेल वरी असेल आदी प्रकारची जी धान्य असतात ती धान्य नवीन प्रकारे शिजवून देवाला नैवेद्य अर्पण करून तो नैवेद्य नंतर प्रसाद स्वरूपामध्ये सर्वांनी ग्रहण करण्याचा योगसुद्धा ह्या अश्विन पौर्णिमेच्या दिवशीच आहे पुराणामध्ये अश्विन पौर्णिमेचं महत्त्व कुठे आहे तर भगवान श्रीकृष्णाने जी रासलीला केली होती ज्या गोपिकांच्या प्रत्येक गोपिकाला असं होत होतं की कृष्ण माझ्याच समवेत आहे राधेलाही वाटत होतं इतरही गोपिकांना वाटत होतं ही जी रासलीला होती ती रासलीलेचा दिवससुद्धा अश्विन पौर्णिमा हाच होता भगवंताच्या या सर्वश्रेष्ठ स्वरूपाने परिपूर्ण पुरुषाने भगवान श्रीकृष्णाने वयाच्या आठव्या वर्षी अशा पद्धतीची ही रासलीला केलेली आहे आणि त्यातूनच सर्वश्रेष्ठ अद्वैत तत्वाचं वर्णन भगवंत श्रीकृष्णाने प्रत्येक गोपिकाच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी प्रदान केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की या पौर्णिमेच्या दिवशी जेवढं पण आपण पुण्य कार्य करू जेवढं पण आपण पवित्र कार्य करू जेवढं पण आपण जागरण करू आणि आई आई भगवतीचा को जागरती हा आवाज ऐकण्याचा कोण जागा आहे हा आवाज ऐकण्याचा प्रयास करू त्या प्रत्येक प्रयासाचं स्वरूप या तीन गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण उपासना काय करावी तर आई भगवतीचं देवी अथर्व नावाचं स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं श्रवण जरूर करावं हे श्रवण किती वेळा करावं तर त्या स्तोत्रामध्ये शेवटी फलश्रुतीमध्ये सांगितलं आहे की दशवारं पठेतेच तू सद्यही पापही प्रमुच्यते महादुर्गा आणि तरती महादेव्या प्रसादतः सर्व प्रकारच्या पापांचा नाश हा देह दशवार म्हणजे दहा वेळा पठन केल्यानंतर होत असतो म्हणूनच आपण अथर्व शीर्षाचं पठन करावं भौमा शून्या महादेवी सन्निधो जप्ता महामृत्युंतरती असंही फलश्रुतीमध्ये सांगितलं आहे अर्थात मंगळवारी येणारी जी अश्विनी पौर्णिमा असेल किंवा मंगळवारी येणारे जे अश्विनी नक्षत्र असेल त्या दिवशी जर आपण पठण केलं तर त्याचं उत्तम फळ आपल्याला प्राप्त होतं किंवा मंगळवारी जर एखादी पौर्णिमा येत असेल तर त्या दिवशीही देवी अथर्व शीर्षाचं पठण केलं तर त्याचं उत्तम फळ प्राप्त होतं जर आपल्याला स्वतःला हे पठण करता येत नसेल तर किमान ते श्रवण करावं ऐकण्याचा प्रयास जरूर करावा दुसरा उपाय काय आहे आपण श्रीसुक्त बोलू शकतो श्रीसुक्ताची सोळा आवर्तनं आपण श्रवण करावीत कनकधारा स्तोत्र आहे कणक अर्थात सुवर्ण सुवर्णाच्या धारा बरसवणारं म्हणजे प्रत्यक्ष पाऊस न पडता भक्ताच्या आयुष्यामध्ये सुवर्ण रोपण करणारं सुवर्णाप्रमाणे तेज प्रदान करणारं सुवर्णाप्रमाणे व्हॅल्युएबल गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रदान करणारं असं हे कणक धारा स्तोत्र आहे त्याचा आपण सोळा वेळा पठण करू शकतो ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमहा या महालक्ष्मीच्या सर्वश्रेष्ठ बीज मंत्राचा आपण बीजाची माळ घेऊन आठ वेळा जप निश्चितपणे या दिवशी करू शकतो मग एक माळा असतील सात माळा असतील अकरा माळा असतील भगवतीचं षोडशी असल्याकारणानं सोळा प्रकारच्या माळा असतील जेवढं शक्य होईल ते आपण यथाशक्ती करावं दुसरं प्रकार काय आहे दुसरी गोष्ट काय आहे तर या पूजनाच्या दिवशी किंवा या संपूर्ण पौर्णिमेच्या काळामध्ये पौर्णिमेच्या पर्व काळ असेल किंवा प्रत्यक्ष पौर्णिमेचा काळ असेल यावेळी दुधाचं दान आपण जरूर करावं आणि तिसरं वर्णन काय आहे तिसरा उपाय काय आहे तर श्रीयंत्राचं पूजन आपण या काळामध्ये जरूर करावं जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल या श्रीयंत्र थ्री डायमेन्शनचं असेल मेरूपृष्ठ असेल किंवा भौमपृष्ठ असेल त्या किंवा प्रतलाच्या स्वरूपातलं यंत्राच्या स्वरूपातलं श्रीयंत्र असेल त्याचं पूजन आपण या दिवशी करावं प्रत्यक्ष अभिषेकयुक्त पूजन करावं न जमल्यास तर आपण कमीत कमी गुलाब पुष्पांचं अर्चन त्या श्रीयंत्रावरती करावं तेही पॉसिबल नसेल तर हळद कुंकू आपण अर्पण करून अक्षद अर्पण कराव्यात आणि अशा पद्धतीने श्रीअंतराचं पूजन या काळामध्ये केलं जातं ही जी अश्विन पौर्णिमा आहे मित्रांनो ही आजच्या काळात जर बोलायचं झालं तर आज ही रजिस्ट्रेशनसाठी आलेली असते या पौर्णिमेच्या काळामध्ये ती भक्त कोणकोण खऱ्या अर्थाने जागृत आहे तिच्या पूजनामध्ये कोण तल्लीन आहे हे पाहण्याचा प्रयास करत असते आणि त्याच व्यक्तीला ती अमावस्याच्या गर्द अंधार्या रात्रीसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून फळ प्रदान करत असते लक्ष्मीपूजा तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण प्रत्येकजण करतो दीपावलीचं जेवढं महत्त्व आहे की मग त्याच्या कैक पटीने अधिक महत्त्व या गोजागिरी पौर्णिमेचं आहे मित्रांनो या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा वावर हा संपूर्ण जगतावरती असतो लक्ष्मी म्हणजे काय तर ऐश्वर आहे सुख आहे संपत्ती आहे आपल्या मनातील चांगले विचार आहेत त्या प्रत्येक गोष्टीला आपण जागृत राहून प्रतिसाद केला पाहिजे त्या प्रत्येक पवित्र गोष्टीला कोण असा प्रश्न आल्याच्यानंतर होय मी जागा आहे मी जागृत आहे फक्त डोळे उघडून उपयोग नाही तर मी माझ्या मनाने बुद्धीने चित्ताने आणि आत्म्याने सुद्धा जागृत आहे असा भाव आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला पाहिजे आणि याच भावाने आपण लक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे असं केलं असता जे काही दैन्य आहे आणि अडचणी आहेत ह्या निश्चितपणे दूर होण्याचा प्रयत्न लक्ष्मीच्या कृपेने आपला होऊ शकतो ही लक्ष्मी माता आपणावरती कोजागिरलेलाच नाही तर दीपावलीच्या दिवशी आणि दीपावलीच नाही तर प्रत्येक दिवशी आपल्यावरती कृपा प्रदान करो आणि हिच्या कृपेनं सुख संपत्ती ऐश्वर्याचा लाभ आपणाला हो ह्या एका पवित्र कामनेसह मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो हरिओम आणि नमस्कार